नमस्कार, मी श्वेता आरस। पुणे आणि साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केले। हवामान विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर मंगळवारपासून पावसाचा ओघ कमी होईल। भारतीय हवामान विभागानं 24 तासात कमीत कमी 204.5 मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागाच्या अधिकाऱ्यानं प्रसारमाध्यमांना सांगितलं की पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार आहे। या दोन विभागासह राज्यात इतर 20 ते 22 ऑगस्ट पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे। कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस कोसळतो, त्यामुळे राज्यातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेलाय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।